मी अनुराधा तांबोळकर, अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. आपण आज जे बघणार आहोत ते साऊथ इंडियन एक भारताचा प्रकार बघणार आहोत. आता साऊथ इंडियन म्हटलं की आपल्याला दोन चार भारताचे प्रकार पटकन आठवतात. एक टॅमरिन राईस आहे, टमॅटो राईस आहे, तसंच लेमन राईस आहे. आणखीन एक साऊथ इंडियन राईसचा प्रकार आहे किंवा भाताचा प्रकार आहे, तो म्हणजे चित्रान्न. ज्यांच्याकडे वेंकटेश कुलदैवत आहे त्यांच्याकडे चित्रान्न हे प्रसादाला आवर्जून केलं जातं. चित्रान्न आणि गव्हाची खीर अगदी हमखास केला जातो. तर असं हे चित्रान्न करायला अगदी सोपं आणि सगळ्यांना नक्की आवडेल असं हे चित्रान्न. चला मग बघूयात त्याकरता काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात ते. आता चित्रान्नाकरता काय काय आपल्याला जिन्नस लागतात ते आपण बघूयात. हे 1.5 वाटी तांदूळ, लांब तांदूळ घेतलेत बासमती, थोडीशी धन्याची पावडर, तेल, सांबार मसाला, काजू, हळद, साधे दाणे आहेत, नारळाचे बारीक केलेले तुकडे, मोहरी, पंढरपुरी डाळ, लिंबू, जिरे, उडदाची डाळ, कढीलिंब आणि कढीलिंब म्हणजेच कढीपत्ता बरं का, आणि मिरची. अगदी नेहमीचं घरातलं साधं साहित्य आहे. तर ह्याची आता कृती कशी करायची ते आपण बघूया. चित्रांनाला आपल्याला मोकळा भात लागतो, हो की नाही? मग आपला नेहमी प्रश्न पडतो की मोकळा भात करायचा कसा? काही केलं तरी आमचा भात चिकट होतो. अगदी बासमती किंवा आणखीन चांगला भारीतल्या भारी तांदूळ आणला तरी सुद्धा आमचा भात तसा मोकळा होत नाही. तर याच्याकरता आपण 2-3 प्रकाराने आपण तसा भात करतो. तर त्याच्याकरता आपण आज सोप्या पद्धतीने घरातल्या घरात मोकळा भात कसा करता येईल ते आपण बघूया. तर आपण ज्या 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे तो आपण पहिल्यांदा टाकेल्यात घेऊया. नेहमी तांदूळ जुना असेल तर तो जास्तीत जास्त मोकळा होतो. त्यात पाणी घालून आपण 2-3 हा तांदूळ जो आहे तो धुवून घेऊयात. काय असतं, तांदुळाला आपण बोरिक पावडर लावलेली असते आणि ती स्वच्छ धुवून जाणं हे खूप महत्त्वाचं असतं. पहिलं जे आपलं पांढरं पाणी झालं हे सगळं काढून घेऊयात. आता आपला छान तांदूळ धुवून झालाय की नाही हा आपण निथळून या भांड्यामध्ये काढून घेतला. यातलं पाण्याचा अंश पूर्ण आपण काढून घेतलेला आहे. असाच हा तांदूळ आपण अर्धा तास ठेवून देणार आहोत. आता साधारण काय असतं की रोजचा जर आपण भात लावणार असू तर आपण 1 वाटी जर तांदूळ असेल तर त्याला 2 वाटी पाणी घेतो. त्याच्यामुळे भात आपला छान होतो. अगदी जर आपल्याला मऊ करायचा असेल तर 2.25 वाटी घेतो. पण आज काय आहे, आज आपल्याला मोकळा भात करायचा, त्यामुळे आपण 1 वाटीला 1.5 वाटी पाणी घेणार. पुन्हा लक्षात ठेवा, 1 वाटीला 1.5 वाटी पाणी घेणार आहोत. म्हणजे आपला भात जो आहे तो अतिशय मोकळा आणि छान तयार होतो. आणखीन एक त्याच्यामध्ये आहे की भाताला आपण शिट्ट्या फार द्यायच्या नाहीच आहेत. 2 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून टाकायचा. कुकरची शिट्टी खाली पडली म्हणजेच कुकरचे वाफेणं बंद झालं की लाकडी ते भांडं काढायचं आणि एखाद्या ताटामध्ये तो जो तयार भात आहे तो लाकडी मोकळा करून टाकायचा. मग त्याच्या तुम्हाला जसा डब्याचा आकार असेल तशा तुम्हाला गाठी दिसतात, परंतु त्या लागली आपण एखाद्या सुरीच्या टोकाने किंवा उचटण्याच्या टोकाने तो भात मोकळा करून ठेवायचा आणि त्याची पूर्ण वाफे ती जाऊ द्यायची. असं केलं तरच तो भात छान मोकळा होतो. आपण जर तसाच जर ह्याच्यामध्ये कुकरमध्ये तो ठेवला गार व्हायला तर मात्र त्याची ढेकळं म्हणजेच त्याच्या काठी तयार होतो. असा आपला हा छान भात मोकळा झालेला आहे. प्रत्येक शीत आणि शीत त्याचं जर आपण बघितलं तर आहे की नाही छान मोकळं झालेलं आहे. पहिल्यांदा आपण 2 टेबलस्पून याच्यामध्ये तेल घालणार आहोत. एक 1/2 चमचा मोहरी, आपली मोहरी तडतडली, त्याच्यामध्ये कच्चे दाणे घातलेत बरं का. मी कच्चे दाणे साधारण 1-2 चमचे आहेत. थोडीशी पंढरपुरी डाळ आहे, आपण चिवड्याला वापरतो ना ती. थोडेसे काजू घातलेत आपण आणि हे थोडेसे ओल्या नारळाचे अगदी पातळ बारीक केलेले तुकडे आपण छान परतून घेणार आहोत बरं का. थोडासा काजू आणि दाण्याचा रंग बदलत आला की आपण त्याच्यामध्ये अगदी 1 सपाट चमचा उडदाची डाळ घालणार.
ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घालायला काही हरकत नाही. त्याने एक वेगळाच आणि छान स्वाद येतो बरं का. नंतर ही कडीलिंबाची पानं, कढीपत्त्याची पानं, दोन तीन मिरच्यांचे मोठे तुकडे बारीक करून घातले तरी पण चालतात. गॅस मात्र लहान आहे कारण पटकन काजू आणि हे दाणे आहेत ते आपले लाल होतील, त्यामुळे आपण लहान ठेवलेलं आहे. मिरचीचा आणि सगळ्याचाच आपला रंग छान बदलला आहे. त्याच्यात आता आपण थोडीशी हळद, जळता कामा नये बरं का, नाहीतर मग काय होतं ते ते दिसायला चांगले दिसत नाही. लहान आहे आपण हा मोकळा केलेला आपला जो भात आहे तांदूळ तो आपण ह्याच्यात घालणार आहोत. थोडीशी अगदी पाव चमचा धन्याची पावडर घालायची. धन्याची पावडर आणि सांबार मसाला आपण थोडासा घालणार आहोत, अगदी पाव चमचाच बरं का. याने या भाताची चव खूप छान बदलते म्हणून मी ह्याच्यात घालणार आहे. समजा नाही घातला तरी चालू शकतं. आणि एकदा हलवून घ्यायचं, थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आणि आंबटपणाकरता याच्यावर आपण लिंबू पिळणार आहोत. आपलं चित्रान्न तयार झालेलं आहे. भात जर तयार असेल तर चित्रान्न व्हायला काहीही वेळ लागत नाही. त्याच्याबरोबर छान खोबऱ्याची चटणी दिली की काम झालं. पाहिलं किती रुचकर आणि झटपट असं या चित्रानं तयार झालं. अनुराधा चॅनलमध्ये म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या चॅनलमध्ये आपण अशा अनेक नवीन नवीन रेसिपीज बघणार आहोत. आपल्या महाराष्ट्रातल्या तशाच इतर प्रांतातल्या सुद्धा अतिशय चविष्ट अशा रेसिपी आपण अनुराधा चॅनलमध्ये बघणार आहोत. तुम्ही त्याकरता आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका कारण अनुराधा चॅनल हे आपल्या घरातल्या सगळ्यांसाठी आणि सगळ्यांच्या घरासाठी असं हे चॅनल आहे. धन्यवाद.